आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बघ पोरा. हा बोला ना. गंगाच्या बाबतीत सावध राहायला हवं. बरोबर बोलताय. हा खादाड बोका इथे काय करतोय? अहो हे काय बाबा. अरे ईश्वरराव, तू परत आलास. भाऊजींनी तुला आत कसं घेतलं? देवी घरात आली म्हणजे मला पण यावं लागणार ना. काय देवी परत आली? हो भाऊ साहेब. आणि देवी एकटी नाही आली, तिने तिच्या सोबत आणखी कोणाला तरी आणलंय. आणखी कोणाला तरी आणलंय? कोण आहे पण? जानकीचा आत्मा. जानकीचा आत्मा, हे काय बोलतोयस तू? आता मी काय सांगू तुम्हाला? अरे खरं काय ते तरी सांग. खायचं संपून गेलं. अरे याला काहीतरी खायला घेऊन ये. जा हे घ्या. द्या. काय माणूस आहे तो, तुला काहीतरी खायला घेऊन येईल. तू सांग आता काय झालंय ते. माझी बायको देवी आहे ना. तिचं काय? ती आहे ना. तुझी जानकी आली, मला बोलव ना अरुण. आता जर तू मला नावाने हाक मारली नाहीस तर मी इथून उडी मारेन. सर यावेळी त्या फक्त एक पेशंट आहे, त्यांना वाचवायला जानकी नावाने हाक मारायला काही हरकत नाही. अरुण अरुण, आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकणार नाही. चल चल ना अरुण. अरे ईश्वर, तुझं बोलणं मला खरं वाटत नाहीये. घरात कोणालाच कळत नाहीये की आता काय करायला पाहिजे. जर तुमचा विश्वास नसेल तर देवी खोलीतच आहे. जा जाऊन तिच्याशी बोलून बघा ना. हे बघे, तुझी बायको आहे ना आधीच एक राक्षस आहे, तिच्या शरीरात आणखीन एक राक्षस कसा येईल? चल ठीक आहे, आत्ताच्या आत्ता खरं खोटं करून टाकतो. मूर्ती चल रे. बाबा तू इथे खात बस. चल. देवी आजी, देवी आजी. रचून ही नेमकी गेली कुठे निघून? बाबा जरा सांभाळून. हा वाजव. परत ठोक.
बाबा, देवी आंटीच्या शरीरात जानकीचा आत्मा आहे की नाही हे मामा स्वामीजींकडून जाणून घेतीलच ना. पण कशाला या भानगडीत पडायचं? हे पुरा, देवी जे काही करते ते या घरची इस्टेट हडपण्यासाठीच असतं. आणि आपणही इथे इस्टेटीसाठीच आहोत ना. मग अशा परिस्थितीत देवी काय योजना बनवते याची आपल्याला माहिती असायलाच हवी. कळलं? हो. स्टेट 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 करून अजून किती खाली उतराल? जेव्हा तुम्हाला कळेल की देवीच्या शरीरात माझा आत्मा नाही, तेव्हा आपापसात भांडून एकमेकांचे जीव घ्याल तुम्ही. हे दार का उघडत नाहीये? दार तर उघडलं पण ती कुठेच दिसत नाहीये. हो बाबा, कोणी नाहीये. देवी, देवी, हे काय, फक्त घोरण्याचा आवाज येतोय. इथे तर कोणीच नाहीये. मग हा आवाज येतोय कुठून? फक्त हवा आहे. खिडकी उघडी आहे ना? नाहीये. चल जाऊया. बाबा, हे काय, दार आपोआप लागलं. बाबा, या खोलीत नक्कीच आत्मा आहे. अरे हे दार, अरे कडी उघड ना. बाबा, या रूम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. बापरे, हे सगळं काय होतंय? अरे इथे तर कोणी नाहीये. हिचं तोंड बंद कर. इस्टेटीसाठी माझा खून केला तुम्ही. तुम्हाला हवी होती ती इस्टेट मिळाली तुम्हाला? नाही ना? मग का अजूनही त्या इस्टेटीच्या लोभापायी फिरताय तुम्ही? मी ठरवलं असत तर तुम्हाला कधीच संपवून टाकलं असत. पण माझ्या प्रसूतीच्या वेळी तुम्हाला रक्त दिलं होतं, त्या एकाच कर्जासाठी मी तुला अजून सोडलंय. नाहीतर तुला केव्हाच तुझ्या कर्माची फळं भोगावी लागली असती. मी मनाचा मोठेपणा दाखवला तरीही तुम्ही अजून बदललेला नाहीत. तुमच्या सारखी माणसं धडा शिकवल्याशिवाय सरळच होत नाही. असं का मारतेस त्याला? आमच्या सोबत अशी का वागतेस? का भीती वाटली ना आता? जगावंच वाटतंय तुम्हाला? वाटतंय वाटतंय. मग माझा जीव घेत होता तेव्हा काय वाटलं असेल मला? बाळा जानकी, हे बघ जानकी, तुझा मार आता आम्हाला सहन होत नाहीये. आम्हाला क्षमा कर आणि सोडून दे. आम्हाला क्षमा कर, माफ कर आम्हाला, सोड आम्हाला. तुम्हाला क्षमा हवी? हो, आम्हाला क्षमा कर. ठीक आहे, जर मी तुम्हाला क्षमा केली
तर तुम्ही माझ्यासाठी काय कराल? तू जे काही म्हणशील ते आम्ही करू. मी जे सांगेन ते कराल तुम्ही? तुम्ही हॉस्पिटल मध्ये माझा निर्दयपणे खून केला होता ते एका कागदावर लिहून सही करून हवी आहे मला. जमेल तुम्हाला? आम्ही ते कसं काय म्हणजे आम्ही ते आता कसं लिहू? आता का दात खिळी बसली तुमची? नाही आम्ही विचार करत होतो की एवढे दिवस गेले आता पुन्हा तो विषय कशाला काढायचा ना. कारण एवढे दिवस मला त्याची गरज वाटत नव्हती पण आता मला त्याची गरज वाटते. पण आता काय गरज पडली? नाही तुम्ही दोघांनी मला काहीही विचारायचं नाही. मी जे तुमच्याकडे मागते ते मला लिहून द्यायचं. समजलं ना? मला बाबा लिहून द्या ना, हिला खूप मारते. लवकर लिहून द्या ना. अरे पण ठीक आहे मी लिहितो. हे बघ वही सापडली, आता लिहून. अरे पेन कुठे आहे? कुठे? लवकर लिहा. अरे हा पेन चालत नाहीये. पेन मी आता. लिहिलं की नाही? जानकी काय लिहिलंय वाचून दाखव. माझं नाव धर्मराज आहे आणि या वाड्याची सून जानकीची माझ्या मुलासोबत मी हॉस्पिटल मध्ये हत्या केली होती ही गोष्ट मी मान्य करतो. माझी खूप मोठी चूक झाली. पोलिसांना लिहून देतात ना तसंच अगदी लिहिलंय बा. आम्हाला काही करू नकोस ग. सही केली की नाही? हो करतो करतो. धर्म राज केली सही, आता काही करू नकोस. यापुढे तुम्ही तुमच्या मर्यादेत राहायचं. जर तुमच्या पैकी कोणी काहीही चूक केली तर मी हे स्वतः बाबाला घेऊन येईन. नको नको असं नको करूस. आम्ही काही चूक नाही करणार पण भाऊजींपर्यंत हे पोहोचवू नकोस. ते तुमच्या वागणुकीवर ठरेल. ठीक आहे जानकी निघा इथून. दार बंद आहे ना? जाऊ. आता भैरवी किती वर्ष झाली मी तुझ्याकडे लहान मोठी कामं करतोय. मला तांत्रिक पूजा शिकवलीस तर त्यातून मी सुद्धा काहीतरी कमवेन ना. हे तू मागितल्याने मी नाही शिकवणार, स्वतःहून शिकवेन. फक्त तू जे करतोय त्याकडे लक्ष दे. कधी काय करायचं ते मला चांगलंच कळत. बर ठीक आहे माते. तिकडे तुम्ही आहात देवीजी? मी देवी नाहीये, जानकीचा आत्मा आहे. हसणं बंद कर. ए तू एवढा का हसतोय? आत्म्याचं नाव घेऊन आत्मा म्हणशील काय? ए खरं
मी जानकीचा आत्मा आहे. उगाच काहीतरी बडबडू नका. जर तुम्ही आत्मा असता ना तर तुम्ही इथे पाय ठेवल्या बरोबर आम्हाला कळलं असतं. लाटेसारखा आवाज आला असता, वादळासारखा वारा वाहिला असता, पण तुम्ही एखाद्या मांजरीसारखे येता आणि स्वतःला आत्मा म्हणून घेता. मी कितीतरी आत्मे पाहिलेले, मला मूर्ख बनवू शकणार नाही तुम्ही. चला देवीजी. ए, तुला माझ्या आत्म्याची चाहूल लागू नये म्हणून मी शांतपणे आले. बर, मी सिद्ध करतो की तुम्ही आत्मा नाही. काय करणारेस? ओ, पान खाणारेस? नाही, याला जर शाई लावली तर खरोखरचा आत्माही काही करू शकणार नाही. आणि जर तुम्ही खोटं बोलत असाल तर तुम्हाला रक्ताच्या उलट्या होतील. काय? खरच? खरच? मग काय म्हणता शाई लाव? नको नको. तुला जानकीचा आत्मा बनायचं नाटक करायला सांगितलं आणि तू माझ्याच घरात येऊन तुझं नाटक मला दाखवतेस. नाही तसं नाही, मी पाहत होते तुझा माणूस ओळखू शकतो का. हा माझ्यासाठी खूप वर्षांपासून काम करतोय. कोणामध्ये आत्मा आहे की नाही क्षणात कळून जात त्याला. जर हा ओळखू शकतो मग तो तर नक्कीच ओळखेल. अरे रे, कोणाबद्दल बोलतेस तू? नंबोद्री त्याला पाठवणार आहे ना. म्हणजे नंबोद्री पर्यंत गोष्ट पोहोचली. हो भैरवी, माझ्या दादाने नंबोद्रीला सांगितलं की माझ्या शरीरात जानकीचा आत्मा आलाय आणि त्या आत्म्याला पळवायला नंबोद्री त्याच्या ओळखीच्या तंबोरांना पाठवणार आहे. आणि जेव्हा तो तंबोरान येईल तेव्हा ओळखेल की माझ्या शरीरात आत्माच नाही आणि मग आपण जी योजना बनवली ती धुळीला मिळेल. म्हणून आता तुलाच काहीतरी करावं लागेल आणि माझ्यात खरोखरच आत्मा आहे असा सर्वांना विश्वास बसायला हवा भैरवी, प्लीज. जो तिकडे येणार आहे त्याला खात्री पटायला हवी एवढंच ना. मग आता एक दुष्ट आत्मा तुझ्या शरीरात सोडते. अय्यप्पा, जा माझी मंतरलेली छडी घेऊन ये. भैरवी, असं काहीतरी करू नकोस ग भैरवी. माझ्या शरीरात आत्मा नको सोडूस भैरवी, असं नको करूस. प्रसन्न प्रसन्न आसा पासा प्रावि प्रसन्न. तुझ्या शत्रूचा बदला घ्यायला तुला एका शरीराची गरज होती ना, मग ही घे. देवी आहे ना. नाही नाही भैरवी, नाही नाही, असं काही सांगू नकोस. आता तू या देवीच्या शरीरात जा. हिचं काम झालं कि तू तुझं काम पूर्ण कर. खूप छान झालं, मला आनंद होतोय. नको नको, माझ्याजवळ येऊ नकोस. मी सांगते ना. गेला एक तासा बर झालं. तुझ्यासाठी आत्मा बोलवलाय ना. तू तर असं बोलतेस जसं काही चहा कॉफी मागवलीस. भैरवी, माझा एक तुझ्या पाया पडते का मी? त्या आत्म्याला जायला सांग. ठीक आहे ठीक आहे. देवी खूप घाबरते. मला ही खूप आवडली आहे, हिच्या सोबत राहायचंय मला. जाय तू. मी बोलते ना, जाय तू. हा
भैरवी, आता माझ्या जीवात जीवा लागा। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आत्ता जसं मला वाचवलंस तसंच उद्या तंबोरात तसं वाचव। तू काळजी करू नकोस, तुला मी कुठे चढकू देणार नाही। उद्या मी नीळकंठ नावाच्या माणसाला पाठवेन, त्याला तंत्रामंत्राची सगळी कामं येतात। तो येऊन तुझ्या कुटुंबातील लोकांना हे पटवून देईल की तुझ्या शरीरात जानकीचा आत्मा आहे। तुझी आयडिया तर चांगली, पण उद्या त्या नंबोद्रीचा माणूस तिथे पोहोचता कामा नये, त्याचं काय करायचं? त्याला काहीही करून तुलाच परत पाठवावं लागेल। काय, मी मी कसं करणार? ठीक आहे, मी करेन काहीतरी। मी निघते भैरवी। अरुणला संपत नाही तोपर्यंत तुला त्याच घरात राहावं लागेल। त्याआधी तुला मी त्या घरातून निघूच देणार नाही। सगळं नीट लक्षात ठेव। ओके ताई, मी जरा बँगलोरला जाऊन येतो। काय रे, त्या नंबुद्रीचा तंबोरान उद्या येणार आहे आणि तू आता बँगलोरला चाललास? अगं, महत्वाची गोष्ट नसती तर मी थांबलो असतो, पण ही इन्व्हेस्टर्सची मीटिंग आहे, मला जावंच लागेल। मला तर हे योग्य वाटत नाहीये। नाही आत्या, बाबांना जाऊन येऊ दे। काय रे अरुण, तू पण तुझ्या बाबांची बाजू घेतोयस? आत्या, घरातल्या समस्या आणि बिझनेस वेगळं ठेवावं लागतं। बाबा तुम्ही जाऊन या, जेव्हा तंबोरून येतील तेव्हा मी सगळं सांभाळून घेईन। ठीक आहे बाळा। ताई तू पण जरा सांभाळून घे। हा, तू पण सांभाळून जा। अरुण, जर काही प्रॉब्लेम आला तर मला लगेच। हो बाबा, चल रे। अशा प्रसंगात नेमका हा बँगलोरला गेला, आपण कसं करणार आहोत कोणास ठाऊक। बाबा, आजोबा कुठे दिसत नाहीयेत? अगं, आजोबा बँगलोरला गेलेत। मला न सांगताच गेले ते? ते जरा घाईत गेले ना बेटा, म्हणून नाही त्यांनी तुला सांगितलं। मला सांगितलं असतं तर मी सुद्धा गेले असते ना त्यांच्या बरोबर। लवकर येते ना बेटा। जर तू गेली असतीस तर तुझ्या बाबांना वर पोहोचवणं सोपं गेलं असतं। तू मार्गातून दूर का होत नाहीस? मी मार्गातून बाजूला झाले तर तू यांना मारून टाकशील? तू बघतच राहा, मीच तुला या घरातून बाहेर काढीन। बाबा, माझ्याकडे बघा। काय झालं बाळा? गंगाला सांगा की जाऊन तुमचा टॅब घेऊन ये, मला त्यात गेम खेळायचा आहे। अगं, मग तूच सांग ना। मी बोलले की ती मला ओरडते, तुम्ही सांगा ना तिला। तू सारखा गेम खेळत बसलीस तर ती ओरडणारच ना। आज फक्त एकच दिवस मी गेम खेळेन ना, तुम्ही सांगा ना तिला। गंगा, जरा माझ्या रूम मधून टॅप घेऊन ये। हो, आणते। ते काम करायला आले, कोणास ठाऊक ते काम करायला कधी वेळ मिळणार। ही वेळी तर मला जानकी समजते। बरे, लोकांना असंच वाटू दे। आई, बोल ना बेटा। त्या दिवशी तू देवी आजीच्या शरीरात आली होतीस ना आणि म्हणाली होतीस की बाबांची सगळी कामं तूच करशील,
अगं जाऊन बघ, ती गंगा बाबांचा टॅब आणायला खोलीत गेलीये. अच्छा, असंय का? हो खरंच आई, जर गंगाला या घरात राहू दिलं तर बाबा त्यांची सगळी कामं तिलाच सांगतील. आई तू असं काहीतरी कर कि गंगा आउट हाऊस मध्ये राहील. तू सांगितलंस ना बेटा, आता बघ तिला कशी बाहेर काढते. आता येणार खरी मजा. या घरातले सगळे मी काय बोलले ते विसरले की काय? तू कोणत्या नात्याने त्याचं सगळं करतेस? देवी जरा तोंड सांभाळून बोल. मी देवी नाहीये, जानकी आहे. यांचं सगळं काम मीच करणार असं त्या दिवशी सांगितलं होतं ना. मग ती का करते त्यांच्यासाठी? तिच्या पतीचं ती ऐकणार नाही तर मग कोण ऐकणार? हे काय तिचे पती आहे? या दोघांचं लग्न पण झालंय का? हा काय सांगू, कसं समजवायचं? हे कसं झालं? मी असताना हिचं लग्न त्यांच्याशी लावून कसं दिलं? मालकानेच लग्न. ए ओंकार, तू एवढा घाबरून का बोलतोयस? त्या आत्म्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये आणि ही आता जास्तच करते. मालकीणबाई, कशाला गोष्ट वाढवायची? आणि आता मालक पण इथे नाहीये तर जरा शांतपणे बोलूया ना आपण. कसं काय शांतपणे बोलू? हा जी गोष्ट जिथे बोलायची तिथे नाही बोलली तर गडबडच होते. ए आत्मा, चल निघ इथून. जोपर्यंत जानकीच्या रूपात होतीस तोपर्यंत मन स्वच्छ होत. मग आता अशी का वागतेस अचानक? का? मी या घरची सून आहे, माझा काही अधिकार नाही का? कधी काळी तू या घरची सून होतीस, आता या घरची सून गंगा आहे.